नमस्कार मी साली बिसा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या चॅनलच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर हा ब्लॉग खूप वेगळा आहे, कारण मी कितीतरी वेळा म्हणले मी प्रत्येक गोष्ट डबल डबल एक्सप्लेन करते, कारण आता सध्या एवढ्या एक दीड महिन्यामध्ये खूप न्यू मेंबर्स आपले सबस्क्रायबर्स ॲड झालेले आहेत, त्यांना काही गोष्टी माहीत नाही. त्या कोइन्सिडन्सली किंवा अनपेक्षितपणे एखादी कमेंट करतात किंवा एखादी गोष्ट बोलतात, तर त्या सगळ्या कमेंट्सची आज रिप्लाय करूया. बऱ्यापैकी कमेंट्सचा रिप्लाय देण्याचा आज प्रयत्न करेन. आज दुसरा काहीही व्लॉग घेणार नाही, कारण त्या सगळ्यापेक्षा मला ह्या गोष्टी क्लिअर करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणजे जे डाऊट झालेत किंवा जे कन्फ्युजन झालेत किंवा त्यांना काहीतरी जाणून घ्यायचं आहे, ह्याच्या आधी पण मी कदाचित सांगितलं असेल, पण त्यांच्यासाठी पण पुन्हा सांगणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टींची आज उत्तर देणार आहे. आणि राहिला प्रश्न, एक नॉर्मल कमेंट होती काल, मी व्लॉग एड करताना म्हटलं भरपूर थंडी आहे, थंडीमुळे डोकं पूर्णपणे जाम होतं. हे खरंच आहे, खूप थंडी आहे आणि थंडीमुळे पूर्ण सगळी बॉडीच ही होते, तर रूम हीटर वगैरे का लावत नाही. तर इथली फक्त जानेवारीची थंडी असते, म्हणजे त्यानंतर इथली थंडी ॲटोमॅटिक नॉर्मल होते. असे इथं कॅम्पमध्ये सगळे म्हणतात की जानेवारी हा एवढा एक मंथ आहे त्याच्यात हाय असते. मग आता जानेवारी तर संपतच आली, त्यामुळे रूम हीटरचा तर काही एवढा विषय येत नाही. तर आता जास्त न वेळ घालवता ते आपण कमेंट्सची उत्तरं देऊयात. तर सगळ्यात पहिली कमेंट म्हणजे फौजीचा नवरा का निवडला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं कन्व्हर्सेशन कसं झालं, कारण ते आणि मी खूप लांबचे आहोत. तर कमेंट छान वाटली मला, फौजीचा नवरा का निवडला, किंवा प्रत्येक वेळेस म्हणजे माझं बोलण्यासारखं असतं, ह्यांना जरी आवाज द्यायचं म्हटलं तरी फौजी जास्त करून येतं, अहो किंवा ह्या गोष्टी खूप कमी अशा येतात. तर ह्या कमेंटचं उत्तर म्हणजे माहिती आहे, कारण असं कितीतरी होतं माहिती आहे, जर असं म्हणू नाही पण रस्त्याने आपण किती ॲक्सिडेंट होताना बघतो किंवा काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि त्या म्हणजे त्यानंतर त्या लेडीजचं आयुष्य काय राहतं, काहीच राहत नाही. तसं जर म्हणजे असं असेल, वीरपत्नी असेल किंवा हे, त्यांना खूप पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं, कुठंतरी आयुष्य न थांबवता पुढं काही 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 ना काहीतरी करण्यासाठी. आता माझ्या बऱ्यापैकी फ्रेंड्स आहेत, त्यांचे म्हणजे वीरपत्नी आहेत, तर त्यांचे फौजी शहीद झालेत, पण त्यांना गव्हर्नमेंटकडून म्हणा किंवा त्यांच्या फील्डकडून भरपूर पुढे जाण्याचे चान्सेस मिळाले, त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. तर म्हणजे आपल्यासाठी एवढं सगळं करणं हे कोणीसुद्धा करू शकत नाही. म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ तर असा आहे, नवऱ्याची कमी कोणच कमी करू शकत नाही. शेवटी नवरा तो नवराच असतो, भले त्यांनी मग तो फौजी असू नाही तो कुणीही असो, 4 रुपये आणले तरी ते दोघात आनंदाने असले तरी ते खूप भारी असतात. पण हा कमेंट होती मला की का निवडला म्हणून सांगितलं, कारण मला खूप अभिमान आहे फौजींबद्दल. आणि माझा जिल्हा सातारा आहे, आणि सातारा हा फौजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बऱ्यापैकी जर आमच्या भागातले बघितले तर घरागणीच लोक आहे फौजमध्ये, त्याच्यामुळे सगळ्यांना तो अभिमान आहे. आणि ऑब्व्हियसली आपला नवरा देशसेवा करतो, ह्याच्या पलीकडचं प्राऊड काहीच असू शकत नाही. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये करत असतं देशसेवा, काय त्यात हे काय नाही आहे. शेवटी म्हणलं ना, प्रत्येक जण आपल्या ठिकाणी योग्य असतो, मग तो कंपनीत असू दे किंवा डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, वकील असू दे किंवा फौजी असू दे, प्रत्येक जण आपल्या ठिकाणी योग्य असतं, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित चालले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं पहिलं कन्व्हर्सेशन कधी झालं, तर आमचं जेव्हा कन्व्हर्सेशन झालं तेव्हा ऑलरेडी आमच्या एकमेकांना बायोडाटा वगैरे पोचले होते, सगळं पोचलं होतं. पण त्यांना पण हेच विचारायचं होतं की मी फौजी नवरा काही करते, त्यासाठी त्यांनी मला फेसबुकला रिक्वेस्ट पाठवलेली, आणि फेसबुकवरून मग त्यांनी माझा नंबर घेतला. ह्या सगळ्या गोष्टी म्हणून त्यांचा मला नंतर मग कॉल आला, आणि कॉल आल्यानंतर मग मी त्यांना म्हणजे त्यांनी विचारले काही प्रश्न की बाबा असंच का तसंच का, किंवा मला सोबत न्यायला कधी बी जमेल, कधी नाही भेटणार, मग तुझं काय पुढं, किंवा तुझे काय विचार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला तरी वाटतं फौजींनी लग्नाच्या आधी जाणून घ्यायला खूप महत्त्व दिलं पाहिजे, कारण बऱ्यापैकी फौजी पण ब्लॉग बघतात की ह्या सगळ्या गोष्टी लग्नाच्या आधीच क्लिअर करायच्या, नाही तर मग लग्नानंतर खूप प्रॉब्लेम्स येतो. फौजमध्ये ड्युटी करणं सुखाचं नाही, तिथं पूर्णपणे मानसिक स्टेबिलिटी किंवा जे म्हणतो आपण स्थिरपणा तो लागतो. मग असं घरचा वाद हे एकत्र नको, ह्यासाठी ह्या गोष्टी आधीच क्लिअर केलेल्या कधी पण चांगल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरच्यांसोबत कसं काय पटवून घेते, तुझं आणि घरच्यांचं एवढं कसं काय पटतं. तर आता हे एवढं काय एक्सप्लेन असं मला करायला जमणार नाही, आता पटतं तर पटतं, शेवटी दोघं पण तसे लागतात, एक असून चालत नाही, दोघांचे पण विचार सेम लागतात.
तर त्यांचे पण विचार चांगले आहेत. म्हणजे नाही का असं सोडून आणि हे केलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे असलं नाही. आणि माझं पण तसं काय नाही आहे. त्या जसे आहेत तसं तसं त्यांचं त्यांची लाईफस्टाईल त्यांना. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो कोणी पण फौजमध्ये जात नाही, शेतकऱ्याचाच मुलगा फौजमध्ये जातो आणि त्याला त्याच्या घरच्याची खूप ओढ असते. आणि म्हणजे जेवढी बायकोची नसते ना तेवढी त्याला त्याच्या आई वडिलांची ओढ. आपल्या नवऱ्याचं जर सुख पाहायचं असेल किंवा जर आपल्या नवऱ्याचं सुख कशात आहे हे जेव्हा समजतं ना, मग माणूस ते गोष्ट आनंदाने करायला लागतं. आणि माझ्या नवऱ्याचं पूर्णपणे सुख माझ्या आई वडिला म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांच्या रिलेटेड आहे. त्यामुळे मग ते हॅप्पी, हे हॅप्पी, मी हॅप्पी, काही असं काही वाद येत नाही. कोण किती दिवस सोबत राहणार आहे तसं म्हणायला गेलं तर, आता मी इकडं आहे ते तिकडे आहेत किंवा हे इकडे आहेत, मग तेवढंच दिवसातून दोनदा फोन करायचे किंवा हां बोलायचं कसं किंवा कसं नाही तेवढंच त्यांना बरं वाटतं. आणि थोड्या दिवसांसाठी त्यांच्यासोबत ॲडजस्ट करायला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं नाही मी काय म्हटलं दोघं पण सेम लागतात, तर एखाद्या वेळेस एक सेम नसेल पण आपल्या नवऱ्यासाठी काय ॲडजस्ट आहे. जर ते म्हणत असतील आपण महिन्यावर गावी जात असो आणि महिन्यावर म्हणत असतील साडी घाल, तर मला तरी असं वाटतं साडी घालायला काही हरकत नाही. कारण शेवटी तो महिन्याचा प्रश्न आहे आणि त्यांचे पण काहीतरी विचार असतात. आणि त्यांचे विचार तर आपण कोण चेंज करू शकत नाही, पण कुठंतरी थोडंसं ॲडजस्ट करायला काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बंगालमध्ये किती दिवस राहणार, तर ह्यांची पोस्टिंग अजून 3.5 वर्ष असेल, पण मी 3 वर्षापर्यंत 3 वर्ष राहील असं आमचं प्लॅनिंग आहे. 3 वर्ष राहील पण आता काही सांगू शकत नाही. 3 राहू शकते, जास्त राहू शकते किंवा कमी पण राहू शकते. त्यानंतर म्हणजे पेड प्रमोशन घेतेस का, खूप इन्स्टाला पण DM येतात की पेड प्रमोशन. आणि यूट्यूबला पण असतं, तर जे असं स्टोरी प्रमोशन असतं किंवा एखाद्याची स्टोरी हायलाईट करायची असते, आयडी पेड प्रमोशन बऱ्यापैकी टाळते. कारण त्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला माहीत नसतं ते रिअल आयडी म्हणजे स्टोरी. एक वेळ प्रोडक्ट प्रमोशन करायला पण काय वाटत नाही, प्रोडक्ट असतं आपण ऑब्झर्व करू शकतो आणि त्यानंतर प्रमोशन करू शकतो. पण काही लोक फॅटले म्हणजे नाही का वजन वाढवायचं म्हणा, वजन कमी करायचं किंवा अजून असतं आयडी आमची हे करायची ते करायची, तर मी अशा स्टोरी प्रमोशन करत नाही. कारण मला बघणारा 90% ऑडियन्स हा लेडीज आहे. आणि ज्याचे प्रमोट करायचं आहे ते नक्की कोण नाही माहीत नाही. आणि हार्डली किती रुपये देणार त्याच्यापेक्षा नाही का, त्या पैशांसाठी कशाला आपली इमेज डाऊन करून घ्यायची आपण एवढं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे म्हटल्यावर. त्यामुळे मी ह्या गोष्टी बऱ्यापैकी टाळते. म्हणजे कधीतरी मी स्टोरी प्रमोशन किंवा अशा ह्या क्वचित गोष्टी भरपूरच टाळते, करत नाही. कारण एवढी मोठी जबाबदारी कोण घेऊ शकत नाही. कारण शेवटी लेडीज आहे आणि लेडीजची सेफ्टी ही खूप महत्त्वाची असते. त्यानंतरचा खूप मोठा प्रश्न म्हणजे फौजींचं पेमेंट किती आहे किंवा आमचा मंथली इन्कम कमी आहे किती आहे. तर ह्यांचं पेमेंट 50 क्रॉस आहे, 50 खूप पुढे कधी कमी पण येतं. आता सध्या कमी येतं इन्कम टॅक्समुळं पण तेवढं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंथली किंवा इन्कम किती आहे आमचा. तर आमचा सगळ्यांचा मिळून मंथली इन्कम ह्यांच्या पेमेंटच्या डबलच जातो सगळ्यांचा. घरी गायी आहेत, भरपूर कोंबड्या आहेत, 40-50 कोंबड्या असतील, गाय आहेत, शेरडी, पुन्हा अंडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचा, पुन्हा हे ह्या सगळे असे सगळे मिळून होतो. पण जेवढं येणं असतं त्याच्या जास्तच आमचं जाणं पण असतं. कारण तसे इन्व्हेस्टमेंट आहे, तसे ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्याचा EMI पण असतो किंवा त्या गोष्टी पण कधी पण वेळेच्या वेळी क्लिअर केलेल्या चांगल्या. त्याच्यामुळं पैसे काय राहतच नाही जास्त. पण एवढं आहे इन्कम आणि तेवढं जाणं पण आहे. त्यानंतर म्हणजे एक कमेंट होती की तू गोल्डला जास्त इन्व्हेस्ट का करते, तर असं काय नाही आहे. पण मला असं वाटत होतं की म्हणजे वाटतं अजून पण गोल्ड इन्व्हेस्टमेंट खूप परफेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. कारण माझ्या लग्नाच्या वेळेस 30-32 हजार होतं, आज 50 हजारावर येऊन पोहोचले. म्हणजे 2 वर्षात जवळजवळ 20 हजार रुपये एका तोळ्यामागं. पण आता मी पूर्णपणे गोल्ड इन्व्हेस्टमेंट थांबवली. कारण आता तेवढं हे पण आहे म्हणजे नाही का, आता घरात पण चालू असतं काही ना काही हे नाही येते. पण आता पूर्णपणे गोल्डला फुल स्टॉप दिला आहे. किती 2-3 महिने झाले काही शॉपिंग नाही, पैंजण नाही, काय नाही काय नाही. म्हणजे आमच्या पर्सनली माझ्यासाठी घरच्यांसाठी मग गाईंना जळवी घेतली. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे 2-3 दिवसापूर्वी कमेंट होती की तुम्ही पळून जाऊन लग्न केलंय ना, आणि नंतर मग तुम्ही पळून जाऊन केल्यानंतर घरच्यांना समजल्यानंतर मग घरच्यांनी करून दिलंय ना, अशी कमेंट होती. आणि ही करणारी माझी क्लासमेटच होती. म्हणजे आम्ही 10th पर्यंत जगत होते. पहिली कमेंट वाचल्यावर तर खूप हसायला आलं.
कारण ह्या सगळ्या माझ्या लग्नाचे व्हिडिओज इन यूट्यूबवर आहेत किंवा अल्बम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तरी पण कमेंट केली आणि कमेंटमध्ये असं पण होतं की पहिलं तुम्ही असं केलं आणि नंतर तुमचं घरच्यांनी असं करून दिलं तर असं काही नाही आहे आमचं काय आम्ही काय असं केलेलं नाही आहे आणि जी गोष्ट केलीच नाही त्या गोष्टी तरी निदान म्हणू नका कारण कसं असं माहिती का कमेंट वाचणारे भरपूर असतात फॅमिली मेंबर्स पण असतात फॅमिली फ्रेंड्स पण असतात त्याच्यामुळे असं काय करू नका म्हणजे तसं खरंच काय नाही आहे आमचं एकच लग्न झाले आणि ते घरच्यांनीच करून दिले दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ बनवताना म्हणजे हसण्यासारखी कमेंट होती की मला पण व्हिडिओ खूप बनवून वाटतात पण मला खूप लाज वाटते व्हिडिओ बनवताना तर आता सवय झाली पहिलं थोडंसं अनकम्फर्टेबल होते म्हणजे यूट्यूबला वगैरे कसं होतं की रील्स असते सॉन्ग असतं नुसतं ते नुसतं लिरिक्स का बोलायच्या आणि ॲज इट इज थोडाफार एक्सप्रेशन्स द्यायच्या एवढंच पण यूट्यूबला तसं होत नाही यूट्यूबला स्वतःला प्रेझेंट व्हायला लागतं स्वतःला रिप्रेझेंट करायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आता ह्या सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे त्यामुळे आता एवढं काही वाटत नाही तरी पण बऱ्यापैकी पब्लिक प्लेसवर खूप लाज वाटते म्हणजे व्हिडिओज अशा प्रकारे काहीशा कमेंट्स होत्या खूप दिवस झालं आपलं कन्व्हर्सेशन झालं नव्हतं किंवा आपला संवाद पण राहिला होता तर ह्या सगळ्या गोष्टी पण क्लिअर केल्या मी खूप हॅप्पी आहे आणि असं पण असतेच कमेंट आजकाल तू खूप हॅप्पी असतेस खूप हॅप्पी असते तर आता आहे हॅप्पी आता काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळं सगळं एकदम परफेक्ट आहे काल चुकून म्हणले 90% तर सगळं फुलफिल झाले तर कमेंट होती रिमेनिंग 10% काय राहिले तर रिमेनिंग 10% पण काय राहिलं नाही 100% नाव आय एम फुलफिल तर असं काहीच आहे तर ह्या ब्लॉगचा पण इथंच एंड करते असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि जो रेसिपीज सगळ्यांनी ज्या मिळून पाठवल्या आहेत ना वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्या सगळ्यांचं कंबाईन करून मी एक वेगळीच आपली महाराष्ट्रीयन थाळी बनवेन आणि ती खरंच माझ्यासाठी स्पेशल असेल होप्स मला छान रिप्रेझेंट पण करायला येईल तर हा ब्लॉगचा पण इथंच एंड करते धन्यवाद.